मंडळी सरोज वर्ल्ड मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते। मी सरोज, आज आपण मटन रक्ती बनवणार आहोत। मटन रक्ती बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया। आपल्याला 3 मोठे कांदे लागणार आहे, आपण ते कापून घेतलेले आहे बारीक। कोथिंबीर, टोमॅटो, 1 टोमॅटो घेतला आहे। आपल्याला लाल झालेल्या ज्या मिरच्या आहे ते मी अशा मधून कापून घेतलेले आहे। फोडणीसाठी तेल लागणार आहे, मीठ आणि हिंग लागणार आहे, आणि ही रक्ती आहे। ही रक्ती आणल्यानंतर थोड्या वेळाने ही घट्ट होते आणि तिची अशी वडी बनते। आणि आपण याची आता रक्ती बनवणार आहोत। रक्ती बनवण्यासाठी आधी आपल्याला हे सगळं त्याचे जे गोळे झालेले आहे ते तोडून घ्यायला लागणार आहे। ते चमच्याने जेवढे तुटतील तेवढे तोडायचे, नाहीतर हाताने कुचकरून टाकायचे आणि त्याला फोडणी कशी द्यायची ते आपण आता बघणार आहोत। आणि ही जी रेसिपी आहे ही आता मी करून दाखवत आहे, ती भुर्जीसारखी होते आणि भुर्जीसारखी लागते। त्यामुळे हा नवीन जर तुम्हाला असेल पदार्थ आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि मी बनवून दाखवलेल्या छान छान रेसिपी बघण्याचा आनंद घ्या। हे जेलीसारखं होतं आहे, आपण आता चमच्याने तर काही तुटत नाही आहे, आपण हाताने चुरून घेणार आहोत। त्याला हाताने छान आपण असं चुरून घेतलं की मग नंतर रक्ती खूप सुंदर होते, म्हणजे त्यात गोळे राहत नाही आणि मसाला जो आहे तो सगळ्या याला लागतो आणि छान सुंदर होते। हे पहा, अशा पद्धतीने आपण आता ती एकत्र करून घेणार आहोत। आपण गॅस लावून घेणार आहोत आणि तेल टाकून घेणार आहोत। आपण मोठे 2 चमचे मी तेल घातलेलं आहे, तेल तापलेलं आहे। आता आपण ज्या ज्या लाल झालेल्या मिरच्या आहे ज्या आपण मधून कापून घेतलेल्या आहे त्या टाकणार आहोत। आणि ही जी पेस्ट आहे, ही जी पेस्ट आहे, ही पेस्टमध्ये आलं, लसूण आणि जिरं आपण घातलेलं आहे आणि ते बारीक वाटून घेतलेलं आहे। ती पण आपण पेस्ट आता तळून घेणार आहोत ह्या तेलावरती, म्हणजे त्याचा कच्चा जो स्वाद आहे तो निघून जाईल। आणि आलं आणि लसूण तेलावरती तळले जातील। लाल ज्या मिरच्या आहे त्या ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे नसतील तर नाही टाकल्या तरी चालणार आहे। माझ्याकडे होत्या म्हणून मी टाकलेल्या आहे। आता आपण जो बारीक कापून घेतलेला कांदा आहे तो कांदा आणि टोमॅटो एकत्र टाकून तेलावरती फ्राय करून घेणार आहोत। कांदा अजून थोडासा कच्चा आहे, जेव्हा आपण ही रक्ती खातो तेव्हा कांदा कच्चा लागता कामा नये, दाताखाली तो चरचर लागतो, त्यामुळे आपण कांदा छान तेलावरती परतून घेणार आहोत। त्यासाठी कांदा वाफण्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि अधूनमधून हलवायचं आहे आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे। दोन 3 मिनटं झालेली आहे, कांदा छानपैकी फ्राय झालेला आहे। आता आपण यामध्ये जी रक्ती आहे ती रक्ती टाकून घेणार आहोत। हे पहा, ती घट्ट असते, आपण तिचे जे गोळे आहेत ते मोडून घेतलेले आहे। आता तुम्हाला दिसताना ते लाल दिसत असेल, मी यावर कोथिंबीरसुद्धा घालून घेणार आहे थोडीशी आणि थोडी मी गार्निशिंगसाठी ठेवणार आहे। हे पहा, आता हे जे आहे हे पातळ दिसत आहे तुम्हाला थोड्या वेळाने। मी आता गॅस मोठा करते आहे कारण मी इथे प्रत्यक्ष उभी आहे आणि मी हलवणार आहे, त्यासाठी मी गॅस मोठा करते आहे। यामध्ये कुणी तेलसुद्धा घालत नाही, डायरेक्ट रक्तीला फोडणी देतात, म्हणजे फक्त कांदा टोमॅटो डायरेक्ट टाकायचे कढईमध्ये आणि जी आहे रक्ती ती रक्ती मोडून टाकायची आणि मग मीठ टाकायचं। कोणी मीठ टाकून करतं, कोणी तिखट टाकून करतं, कोणी तेल टाकतं, कोणी तेल टाकत नाही, कारण ऑलरेडी हे जे मेंढीचं जे रक्त आहे त्या रक्तामध्ये खूप सारं फॅट्स असल्याकारणाने कुणी तेल टाकत नाही। हे पाहता याचा रंग जो आहे तो कालांतराने थोड्या थोड्या वेळाने आता जसं जसं हे गरम होईल तसं तसं काळा होत जाईल।
आणि जशी कलेची असते त्या कलेप्रमाणे हे जे भुर्जी आहे ही भुर्जी लागते, रक्तीची भुर्जी असं त्याला म्हणतात। गावाकडे हे भरपूर प्रमाणात केलं जातं, शहरामध्ये आपल्याला हे मिळत नाही, त्यामुळे आपण ही जी रेसिपी आहे ह्या रेसिपी तुम्हाला नवीन असेल, गावाकडे बऱ्यापैकी करतात। थोड्या थोड्या वेळाने आता आपण हलवणार आहोत आणि याचा जो रंग आहे हा काळा होणार आहे आणि ही भुर्जीसारखी अगदी कोरडी होणार आहे, भुरभुरी तशी होईल। आपण थोडंसं तिखट घालणार आहोत, आपण कांदा लसूण मसाला घालू आणि लाल तिखट घालणार आहोत, पण आत्ता न घालता आपण जेव्हा ती फ्राय होईल अगदी भुरभुरीत होईल तेव्हा आपण घालणार आहोत। अशा पद्धतीने आपण हलवून घेत आहोत। तुम्हाला दिसतच असेल अगदी बराबर हलवायचं आहे, नाही तर खाली लागण्याची शक्यता आहे। आता मी मीडियम करते गॅस आणि वाफ काढून घेते आणि हलवते सतत, मीडियम केलेला आहे मी गॅस। आता मी मिक्स करून घेतलेला आहे कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये, मी गॅस मीडियम करून आता छान झाकण ठेवते आणि एक मोठी वाफ काढून घेते। आता कोरडी झालेली आहे, भुर्जीसारखी झालेली आहे ही रक्ती। आता गॅस थोडासा मोठा करते मी आणि जो ओलसरपणा आहे तो आपण उडवण्यासाठी त्याला जरा हलवणार आहोत आणि मीठ घालणार आहोत, तिखट घालणार आहोत। आता याच्यामध्ये तिखट हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर घालायचं असेल तर घाला, नाही तर आपण मिरच्या घातलेल्याच आहे। लाल मिरची पावडर टाकत आहे, 2 चमचे टाकत आहे आणि मीठ टाकत आहे चवीनुसार। चवीनुसार मीठ आणि तिखट घातल्यानंतर मी हलवून घेत आहे आणि एक बारीक चमचा म्हणजे छोटा चमचा भरून मी कांदा लसूण मसाला घालत आहे। कांदा लसूण मसाल्याने चव येते म्हणून मी घालत आहे। आता हे हलवून घेते छान आणि परत एक मोठी वाफ काढून घेते आणि कोथिंबीर टाकून सर्व करते। हे पहा, माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर आला असाल तर प्लेलिस्ट तपासा। माझ्या चॅनलमध्ये नाश्त्याचे पदार्थ, गोडाचे पदार्थ, परत अजून तिखट पदार्थ, तिखट भाज्या, सुक्या भाज्या सर्व काही तुम्हाला मिळतील। दिवाळीचे फराळाचे पदार्थ मिळतील। आवडले रेसिपी तर नक्की लाईक करा, लाईक करायला कुठलेही पैसा लागत नाही, त्यामुळे तुम्ही जर लाईक केलं तर आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि आम्ही नवीन नवीन रेसिपी तुम्हाला दाखवायला सज्ज होतो। त्यामुळे माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की चॅनलवर आल्यानंतर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका। तुमच्या मदतीची गरज आहे आम्हाला। हे पहा, आता वाफ काढून घेणार आहोत आपण आणि मग नंतर आपली ही जी रक्तीची रेसिपी आहे ती बनवून तयार होणार आहे। 2-3 मिनटं छान मोठी दणकून वाफ काढणार आहोत। छान मस्त झालेली आहे आपली रक्ती बनवून तयार आहे। आता आपण गॅस बंद करत आहोत आणि सर्विंग बाउलमध्ये आपण आता काढून सर्व करणार आहोत। बनवून दाखवलेली ही रक्तीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि
माझ्या रेसिपी जर आवडत असतील आणि सरोज वडला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईबचं बटन प्रेस करा. उजव्या बाजूला तुम्हाला बेल आयकॉन दिसेल, ते बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर मी अपलोड केलेली रेसिपी सगळ्यात आधी बघायला तुम्हाला मिळेल. आणि माझी ही जी रेसिपी आहे तुम्ही शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.